subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. श्री गोवर्धन सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका हस्तांतरित करण्यात येणारी सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका आमदार मंदा महात्रे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून देण्यात आलेली प्रसादनगृह बस तसेच मच्छीमार महिलांना व्यवसाय परवाने वाटप लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार मंदा म्हात्रे द्वारा आयोजित कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, रमेशदादा पाटील, माजी आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी गोवर्धनी देवीचे दर्शन घेतले. या नवरात्र उत्सव भेटीत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सशक्तीकरण करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात अशा शब्दात फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचे कौतुक केले. नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोवर्धनी मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या स्त्री शक्तीचा आविष्कार असलेल्या नवरात्री पर्वामध्ये तशाच प्रकारची ऊर्जा असलेल्या आमच्या रणरागिणी आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आमच्या लोकप्रिय आमदार आणि नेत्या मंदाताई म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून फिरते शौचालय आणि रुग्णवाहिका लोकार्पणाचा जो कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमामध्ये आजचे प्रमुख अतिथी आमच्या नवी मुंबईचे लोकनेते आदरणीय माजी मंत्री आमदार गणेश नाईक साहेब, आमचे सहकारी आमदार रमेश पाटील जी, माथाडींचे नेते नरेंद्र पाटील जी, रामचंद्र घरत जी, माजी महापौर जेडी सुतार जी, शंकर पिंगळे जी, रवींद्र इथापे जी, सतीशजी निकम, विजयराव घाटे, संपतजी शिवाळे, मारुती भोईर, उपस्थित सर्व नगरसेवक आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेल्या आमच्या आगरी कोळी माता भगिनी, माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, अतिशय लोकोपयोगी उपक्रम
सातत्याने हातामध्ये घेण्याचं काम मंदाताई करत असतात। शेवटी आपण नेहमीच बघतो की आपल्या घरातली जी आई असते, सून असते, ही घराची नेहमी काळजी घेत असते आणि घरातले पुरुष ज्या गोष्टींचा कधी विचार करत नाही त्याही गोष्टींचा विचार ही घरातली स्त्री नेहमीच करत असते। आणि म्हणून अशा प्रकारची एक ऊर्जावान स्त्री की जेव्हा लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या शहराची आपल्या मतदारसंघाची काळजी ही स्त्री घेत असते आणि तेच आम्हाला मंदाताईमध्ये पाहायला मिळतं। सातत्याने कुटुंबाप्रमाणे आपल्या लोकांची काळजी करत भूमिपुत्रांचे विषय असो, आगरी कोळी समाजाचे विषय असो, आमच्या महिलांचे विषय असो किंवा लहान मुलं असतील, अबालवृद्ध असतील, अशा सगळ्यांकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात। एकीकडे विकासाची कामं करताना मग आमच्या माथाडी कामगारांच्या लसीकरणाचा विषय असेल किंवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्याची सेवा असेल, आणि आज तर या रुग्णवाहिकेसोबत जे फिरते शौचालय दिलंय ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विशेषतः मी तर असं समजतो की आपण अनेक ठिकाणी जी व्यवस्था शौचालयांची विशेषतः स्त्रियांकरता केली पाहिजे ती करण्यात कमी पडतो, पण बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ज्यावेळी अशा प्रकारची शौचालय ठेवली जातील किंवा मार्केटमध्ये ठेवली जातील तर विशेषतः आमच्या माता भगिनींना एक मोठी सोय त्या माध्यमातून होईल। आणि म्हणून हा अतिशय अभिनव आणि चांगला उपक्रम हा ताईंनी हातामध्ये घेतला ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। आपल्या या सगळ्या कोविडच्या काळामध्ये ताई सातत्याने समाजातल्या गरिबातल्या गरिबापर्यंत अन्न पोचलं पाहिजे, शिधा पोचली पाहिजे, सेवा शुश्रूषा पोचली पाहिजे याकरता कार्यरत होत्या आणि त्या माध्यमातून गरिबाची सेवा करण्याचा जो काही मंत्र आपल्याला आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी दिलाय त्या मंत्राचा अवलंब करत ताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे ही गरीब सेवा या ठिकाणी केली आहे। आज आमच्या कोळी भगिनींना नवीन मार्केट तर या ठिकाणी उपलब्ध करून दिलंच, पण आज त्याचे आपण परवाने देखील त्यांना दिले आहेत। आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या या भगिनी ज्या प्रचंड मेहनत करतात यांच्याकरता काही ना काही चांगली सोय झाली पाहिजे हा जो प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाला मला विश्वास आहे की आमच्या या भगिनींचा आशीर्वाद हा मोठ्या प्रमाणात त्यांना प्राप्त होईल। आमचे आमदार पाटील साहेब या ठिकाणी आहेत, मागच्या काळामध्ये कोळी समाजाकरता 10,000 शीतपेट्या वितरणाचा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला होता आणि त्या माध्यमातून आपलं सरकार असताना देखील आपण नवीन जेटी असतील, नवीन फिशिंग हार्बर्स असतील, मोठ्या प्रमाणात शीतपेट्या असतील, अशा प्रकारचे विविध उपक्रम हे सातत्याने त्या ठिकाणी चालवले। आणि विशेषतः या आपल्या संपूर्ण भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं, चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्यात याकरता अनेक योजना त्याही काळामध्ये आपण राबवल्या। आणि मला विश्वास आहे की आज ताईंनी जो हा इनिशिएटिव्ह घेतलाय याच्यामुळे निश्चितपणे आमच्या महिलांना एक मोठा फायदा या ठिकाणी होईल। तर म्हणजे आपल्या या नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक साहेब असतील किंवा आमच्या ताई असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झालाय आणि देशातलं सर्वात स्वच्छ शहर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स मध्ये असेल, हे शहर नेहमी अग्रसर राहिलंय। आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आता आपली महानगरपालिका तर त्या ठिकाणी संपलेली आहे, बरखास्त आहे, म्हणजे त्याची मुदत संपली आहे, नवीन निवडणुका होणार आहे, पण मला विश्वास आहे की हे जे सगळं काम या ठिकाणी लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे
जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि या नवी मुंबईची सेवा करण्याकरता आमच्या या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी सगळी मंचावरची टीम आहे ती आपल्या सेवेमध्ये येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा या ठिकाणी ताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे जे लोकोपयोगी कामं ताई तुम्ही सातत्याने करता आहात ते अशीच सुरू राहावी आणि त्याकरता गोवर्धनी मातेचा आशीर्वाद हा सातत्याने तुमच्या पाठीशी राहावा। खरं म्हणजे असं आहे की तुमच्या गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्या सारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही। मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही। आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतोय महत्वाचं आहे। गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे, त्याच्यामुळे मला कधीही जनतेने जाणू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये। विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे, त्याच्यामुळे त्याची कारणी करण्याचं काही कारण नाही। जरूर नक्की त्या ठिकाणी येईल, तुमचं निमंत्रण आजच स्वीकारतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रांसह प्रियोजनचा रिपोर्ट, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।